दादा ते पुण्य तुम्हाला संपादन करायचे का वाटणी गप्प आणायचे ते तुम्ही प्रत्येकाने ठरवा. अजिबात दिंडीच्या पुढं कुणी जाऊ नका. दुसरी आचारसंहिता एक सांगतो, तुमच्या आता पत्रिकेवर सगळं नाश्ता चहा पाणी जेवण हे सगळं ठरलेलं आहे. वाटणी तुम्हाला जर कोणी फुकट दिसली वाटणारा असला तर जेलकऱ्यांना हात जोडून विनंती करतो, अजिबात त्याच्या बिस्किटाला हात लावायचा नाही. आपली सगळी व्यवस्था देवानी केलेली, त्याने कुठून पैसा आणला काय माहिती का आपल्याला? कुणी बिस्किट वाटायला लागलं म्हणायचे पहिलं तिथं तरी देत वाटत, कुणी चहा वाटायला लागलं की तिथं त्यांनी वळायचे. हे का करायचं हे तुम्हाला सांगतो. आता जी तुम्ही हित आलाय ना, आता जेवढी पुरुष मंडळी जेवढी दिंडी झाल्यात ना, आता हे सगळ्यांना घरी तुमच्या घरची जर घरी राहिल्यात का नाही, मग यातला अर्ध पुण्य घरच्यांना जातो. खाली किती राहिले? अर्ध राहिले. त्या अर्ध्यातला पुन्हा अर्ध जेवणार वाली जेवणाऱ्यांना जात. खाली किती राहिले? 25% राहिले. 25% जर तुम्ही चहा बिस्किटावर वाटवलं तर घरी काय नाही ना, हे लक्षात घ्या. आणि आचारसंहिता पाळा विठ्ठल. एक शब्द सुद्धा पाहू गप्पा हाणायला आपल्याला वर्ष बरे अजिबात गप्पा हाणायच्या. साख नामचिंतन करायचं, ज्यांची भजनी चालू असते ना तर तुम्ही तुमचं मारलं तुम्ही सुद्धा तुम्हाला येते का नाही वय विवेक आहे. आता मला सांगायची गरज नाही, तुमच्या महिन्याला काकडा सुद्धा येतो ही तुम्हाला विवेक ज्यांना काय करायचं तेवढ्या बघून चालतात. आणि बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी सुद्धा नामचिंतनच करायचं. शिके हो का तुम्ही आता साधूच्या दर्शनात आणि साधूच्या दर्शनाला जातात असं मोकळं जायचं. तुमच्या पुरवठ्यातून आपण लक्ष पांडवांनी विधी चालू केला.